उमेदवार जाहीर झाले नसताना सुद्धा महायुतीच्या वतीने प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे, काय सांगा? महायुतीला उमेदवार सुद्धा सापडेना. पहिली गोष्ट, या महाराष्ट्रात 7 जागा अशा आहेत की महायुतीमध्ये कोण लढणार. आणि आता मी नाही बोलतो, छगन भुजबळांची कालची प्रतिक्रिया तुम्हीच बघा, किती उद्योगाने ते बोललेले आहे की किमान 19 तारखेपर्यंत उमेदवार, 20 तारखेपर्यंत उमेदवार जाहीर करा, अशा प्रकारची भूमिका छगन भुजबळांसारख्या एक ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केलेली आहे. म्हणजे ज्या दिवशी निवडणूक आहे त्याच्या आधी तर उमेदवार जाहीर करा. उलट आमचे 48 च्या 48 जवळपास सगळे उमेदवार ठरले, प्रचाराला लागले, प्रचाराच्या 1-2 फेऱ्या आमच्या पूर्ण झालेल्या आहे. आणि महाविकास आघाडी प्रचारात तर पुढे आहे, जागा जिंकल्या सुद्धा या महाराष्ट्रात पुढे राहणार आहे. यांना महायुतीला दररोज नरेंद्र मोदी आणि अमित शहाला या महाराष्ट्रात आणावं लागतंय. वाटतं याच्यातच आमचं महाविकास आघाडीचं यश सामावलेलं आहे, कारण दररोज तेच भाषण, त्याच भूमिका, तीच मस्ती, तेच आपले खोटारडे बोलणं, हे सगळं चालू आहे. त्यामुळे जनता याला भुलणार नाही. आज या महाराष्ट्रात 7 जागा कोण लढणार आणि कोण उमेदवार हे सुद्धा महायुती जाहीर करू शकलेली नाही. त्याच्या उलट काल अजित दादांचं वक्त जर बघितलं तर खरं तर निवडणूक आयोग झोपलेला आहे का, हा माझ्या निवडणूक आयोगाला प्रश्न आहे. की बटन दाबा आणि निधी घ्या हे प्रलोभन नाही आहे, तर हीच गोष्ट कोणी विरोधी पक्षाच्या लोकांनी केली असेल, आता काही निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला असता. तिकडे रणजित सुरजेवाला जे आहेत काँग्रेसचे नेते, काय बोलले, काही बोललो नाही बाबांविषयी, विशेष काहीच बोललो नाही. पण त्याला 2 दिवस पचावला बंदी. जर राज्याचे अर्थमंत्री बटन दाबा आणि निधी घ्या म्हणजे हा धंदा आहे का, हा व्यवसाय आहे का, निवडणूक का, लोकशाहीची प्रक्रिया आहे, आणि हा निवडणूक आयोग सुद्धा झोपलेला आहे का, अशा प्रकारचा प्रश्न आमचा निश्चित या निवडणूक आयोगाला आहे. निवडणूक आयोगाचं फक्त विरोधी पक्षाकडे, राहुल गांधीचं हेलिकॉप्टर चेक करणार, रणजित सुरजेवाला बंदी घालणार, अरे हे झोपलेलं आहे का तुम्ही? राज्याचे अर्थमंत्री अशा पद्धतीने प्रलोभन देतात, भारत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, निवडणूक आचारसंहितेचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. अजित पवारांचं असं वक्तव्य आहे त्यानंतर की बा कंप्लेंट सुद्धा मला वाटतं करावी लागेल, ती आम्ही करू. परंतु निवडणूक आयोग जागरूक म्हणता ना, तर त्यांनी या विषयावर लक्ष दिलं पाहिजे. घटनेत किरकोळ बदल करावे लागतात असं अजित पवार. मला वाटतं आम्ही जी भूमिका मानतोय ती सत्यता अजितदादांच्या तोंडून बदलली गेलेली आहे. आणि हेच म्हणजे की यांचं घटना बदलण्याचं षडयंत्र आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आहे. विचार एखादा बदल करणं म्हणजे किरकोळ बदल करावा लागतात, अशा प्रकारचं लंगडं समर्थन अजितदादासारखे राज्याचे उपमुख्यमंत्री करतात, याचाच अर्थ आमचं म्हणणं सत्य आहे. कारण रोज मोदी शाह म्हणतात की विरोधक झूठ प्रचार कर रहे हम, घटना राज्य घटना संविधान बदलवाला कोई माईका लाल पैदा नाही हुआ. तुमचाच माणूस सांगतो की घटनेत किरकोळ बदल करावे लागतात, आणि मला वाटतं हे सत्यता अजितदादांच्या तोंडून आपोआप बाहेर आलेली आहे. काल इथे एमसीआर होती परवा, त्यांनी रणजितला पाठिंबा दिलेला आहे अकोल्यामध्ये, आणि आता चर्चा आहे की प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिली. वाटतं कुठला मावशीचं प्रेम आहे? मागच्या सुद्धा त्याने असाच एकमेकांना पाठिंबा दिला होता, परंतु इथं पाठिंबा ओवेसीनं उचलला. परंतु सोलापूरमध्ये आंबेडकरांना प्रचंड मतांनी ओबीसीच्या पक्षाने पाडलेलंय, हे उदाहरण ताजं आहे. त्यामुळं मला वाटत नाही की प्रकाश आंबेडकर, माननीय बाळासाहेब आंबेडकर या सगळ्या प्रलोभनाला झुकणार नाही. आणि ओबीसींचा पक्ष, बिहारी भाषेत सांगायचं की ओट कटाऊ पार्टी आहे, ओट कटाऊ जितणेवाली पार्टी नाही, ओट कटाऊ पार्टी आहे. आणि म्हणून हे पुतना मावशीचं प्रेम आपल्या भाषेत सांगायचं तर ओवेसींचं आंबेडकरावर आलेलं आहे. याच्यात कोणतंही त्यांना आंबेडकराविषयी काही गेलं नाही, परंतु मागच्या वेळेस
ओबीसीच्या पक्षाने सोलापूरमध्ये दणकवून बाळासाहेब आंबेडकरांना पाडलेला इतिहास ताजा आहे. जागाबद्दल बोलताय पण सांगलीचा अजून काही शेवट होत नाही, काय नेमकं काहीही सांगलीचा विषय नाही. शिवसेनेला उमेदवारी जाहीर झालेली आहे. चंद्रहार पाटील शिवसेनेचे उमेदवार आहे. इलेक्शन मध्ये एखादा माणूस अर्ज भरत असतो असे काय तिथेच भरले अशातला भाग आहे. अनेक ठिकाणी एकमेकाच्या विरोधात फॉर्म भरलेले असतात. इलेक्शनचा विड्रॉल करून हे फॉर्म मागे घेतलेले असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं सांगलीचा कोणताही इश्यू आहेच नाही. त्यावर आता एक पर्याय वगैरे उत्तर मुंबई आणि सांगली मला माहिती नाही. मला याच्यातली माहिती नाही अशी कोणतीही चर्चा शिवसेनेमध्ये किंवा काँग्रेसमध्ये चालू नाही. अशोक पवारांनी कमी कमी केलेल्या वक्तव्याचं समर्थन केले की राहुल गांधी बोलले होते आसामच्या लाखो रुपये टाकणार, खटाखट गरिबी हटवणार. तुम्ही मला कसा आमच्या ग्रामीण भागातला शब्द आहे. काही पक्ष गव्हर्नमेंट सांगतात काय काय काम करणार, ते त्याला प्रलोभन म्हणतात का. निधी विकास कामाबद्दल बोललो. राहुल गांधी तर देशाच्या अर्थमंत्री नाही आहे, या देशाचे पंतप्रधान नाही. अजितदादा हे राज्याचे अर्थमंत्री आहे, म्हणून त्यांच्या बोलण्यात तो अर्थ 100% आहे. त्यावेळी राहुल गांधी बोलले असतील, परंतु अजितदादा या राज्याचे अर्थमंत्री. अर्थमंत्र्याच्या हातात राज्याच्या पूर्णपणे अर्थव्यवस्थेची तिजोरी त्यांच्या हातात असते आणि म्हणून त्यांच्या बोलण्याचीच दखल घ्यावी लागेल. फडणवीस म्हणलं की अजित पवार किंवा सुमित्रा पवार निवडणूक लढणार नाहीत तोपर्यंत खरी लढाई असल्याचं वाटणार नाही असं भाजपचे वरिष्ठ नेते म्हणाले. त्यामुळे सुमित्रा पवारांना बारामतीमधून उमेदवारी घेण्यात आली. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तुम्ही एकत्र आलेले असाल, परंतु फडणवीसांनी शिवसेना जी फुटलेली आमच्यातून गद्दार लोकांची आणि अजितदादाची गद्दारांची राष्ट्रवादी हे सुद्धा संपवण्याचं पाप ते करतात. ही संपवून भारतीय जनता पार्टी सगळीकडे आणि मोदी हिंदुस्थानात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आज जे आमच्यातून गेलेली गद्दार लोक जे स्वतःला शिवसेना म्हणतात आणि शरद पवार साहेबांनी फुटलेले जे राष्ट्रवादी आहेत हेही गद्दारच. यांच्या पक्षाची आज स्थिती काय, यांची उमेदवार जसं उमेदवार अजितदादाचा सुनेत्रांनी काय अजितदादाने ठरवलं, भारतीय जनता पार्टी सांगायला लागलं की असं केलं तर लढवेल. हे मला वाटतं हे सुस्पष्टपणे होतं की भारतीय जनता पार्टीच या सगळ्या पक्षाचे उमेदवार ठरवते, भारतीय जनता पार्टीच या सगळ्याचे उमेदवार बदलते आणि भारतीय जनता पार्टी एक 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 करून यांच्या जागा कमी करते आणि यांना सुद्धा संपवण्याचं पाप पातक भारतीय जनता पार्टी करण्यासाठी पुढे फार गतीने धावते. शरद पवारांनी आधी भाजपसोबत येण्याचा शब्द दिला होता, मात्र तो बदलला. मग अजित पवारांनी ठरवलं आणि ते आपल्यासोबत आले असं फडणवीस म्हणतो. आता फडणवीस खोटं बोलतात त्याला आपण काय करू शकतो. मग हे बोलले होते ना शिवसेना आणि भारतीय जनताची आरबीआरबी सत्ता तुमच्याच पत्रकार परिषद आहे, आरबीआरबी भागीदारी. तुम्ही कोणते शब्द पाळलेले, तुम्ही काय काय बोललेले सगळं माहिती आहे ना आम्हाला. त्यामुळे आता मग इतके दिवस त्याच शरद पवार साहेब बोलले त्याच काय नाही बोललो तुम्ही, आता काय बोलताय, आता काय बोलताय तुम्ही. चंद्रकांत पाटील म्हणजे फडणवीसांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकली असते. प्रदेश अध्यक्ष असताना 33 महिने काय सहन केलं आम्हाला माहिती आहे. परंतु मुंबई महिने या सगळ्यात कट करत कोणी आरोपी असेल तर त्याला अटक करणं मला असं वाटत नाही पाप असायचं कारण आहे. आणि फडणवीसांना अटकेचे कोणतेही कारण नव्हते. त्याला अशी भीती त्यांना का वाटत होती, त्यांनी जर काही पाप केलं असेल गुन्हा केला असेल तर भीती वाटायला पाहिजे. आपण काही गुन्हाच केला नाही, आपण काही पापच केलं नाही, तर मला अटक करण्याची कोणती राज्य कोणाचं असेल सरकार कोणाचं असेल याला काही कारण नसतं. ते काही तुमचं राज्य नाही. काही नसताना किशोरी प्रकरणात सुरज चव्हाण अटक आणि त्याच प्रकरणात आपल्या आमच्या अमोल कीर्तीकरवर ईडी आणि यांच्याबरोबर सोबत असणारे पंत यांच्या सोबत गेले गेले त्याला फुकट साधा केला असं त्या दाखवले. असा पक्षपाती त्याला आमच्या काळात तरी झालेला नाही. शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की वडील धोरण असं जर आतले बाहेरचे असं जर केलं तर तळपायाची आग मस्तकाला जाते. सून येऊन 40 वर्ष झाली तरी तर्क मांडलं. आता या वक्तव्याचा अपभ्रंश वेगळ्या पद्धतीने अर्थ लावलेला दिसतोय की सून ही शेवटी तर आपल्या घरचीच होत असते ना, ती काय परकी थोडी असते.
त्यामुळे या बाबतीत आताच मी ऐकलं की याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने लावलेला दिसतो. अरुण रवीची मुलगी आहे, तिला महापौर पदासाठी प्रातंबाचं आश्वासन दिलं. अरुणी मार्गिका यांचं वक्तव्य कशामुळे तुम्ही बघा आता कुठे राजकारण चाललं. स्वतःच्या पक्षाच्या जागा आणण्यासाठी अरुण गवळी जे गुन्हा सिद्ध झालेला आहे, जन्मठेपेची शिक्षा त्यांच्यावर आहे, तरी ते सुटले. आता त्यांच्यावर मतं मिळण्यासाठी त्यांची मुलगी महापौर करणार. आता अरुण गवळी कोण काय कसे हे मला वाटतं महाराष्ट्राला सांगण्याची आवश्यकता नाही, पण भारतीय जनता पक्षाचा स्तर कुठे गेला हे आपल्याला दिसत. पूर्वी विदर्भामध्ये म्हणजे देशाच्या पहिल्या टप्प्यामध्ये पुढे मतदान होत आहे, भाजपने मध्ये 15 वर्ष आणि तो भाजपच्या म्हणला. पूर्व विदर्भाचं जर बघितलं तर नितीन गडकरी सुद्धा त्रस्त आहे. त्यांनी सुद्धा उद्योगाने अनेक प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत की त्यांनी असं म्हटलं की मी ज्यांचे ज्यांचे काम केले ते लोक सुद्धा माझ्या विरोधात प्रचार करतात. मला असं वाटतं लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा असो, जनता कोणी आपल्या दारात येऊ त्याचं काम करणं आपलं कर्तव्य असतं. मी एखाद्याचं काम केलं म्हणून त्याने माझं काम करावं, पक्षाचं किंवा मतदान मलाच करावं असं कोणतंही कंपल्शन नसतं, लोकशाही आहे. परंतु या प्रतिक्रियेतून आताच्या घडीला कशा पद्धतीने वातावरण आहे, नितीन गडकरी सारख्या मोठ्या नेत्याला सुद्धा याची दखल घ्यावी लागतील वाटतं. बाकीचे तर मग लोक तुम्हाला माहिती आहे की त्यांच्याविरुद्ध एक मोठी अँटी इनकम्बन्सी त्या भागामध्ये सगळीकडे आहे. निश्चित या सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय जवळपास नक्की आहे. आदित्य ठाकरेंचा रस्ता मोकळा करण्यासाठी त्यावेळी एकनाथ शिंदेना संपवण्याचा दाव उद्धव ठाकरे बसला होता. त्याच्या छोटे केसेस करून एकनाथ शिंदेना आतमध्ये करून आदित्याला मोकळं करायचा दाव होता असं स्वतः फडणवीस साहेबांना होते. फडणवीसाला घरातल्या घरात वाक्य पाहावं दिसत, दुसऱ्या घरात काय वाक्य पाहायचं, आदित्य ठाकरे काय करणार, एकनाथ शिंदे काय करणार, उद्धवजी काय करणार, दुसऱ्याच्या घरातलं आपलं ठेवायचं दाखवून आणि दुसऱ्याचं पायचं दाखवून एवढंच मी त्याविषयी बोलू. तुम्ही अर्ज कमी दाखल करणार असं कळते की 20 तारखेला सभा पण 22 तारखेला संभाजीनगरचा अर्ज चंद्रकांत खैरे साहेब यांचा आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत फॉर्म नामनिर्देशन पत्र भरले जाणार आहे. 20 तारखेला खैरे साहेबांच्या प्रचारावर शरद पवारांची सभा संभाजीनगरात आहे. उद्धवजींची सभा 10 मे रोजी संभाजीनगरात खैरे साहेबांच्या प्रचारावर आहे. म्हणून सुरेश लागलं काल काय काय बोललं तर बघा ना मला फोन घे फोन घे सुरेश लावण्याचं वक्त आहे ना काही घेतलं बरं ठीक आहे चला हॅलो चला ओके थँक्यू काय बोल साहित्यांच्या भाषणात बोलली होती की महाविकास आघाडीचं प्रचार काय नाही असं उद्घाटन एका धनंजय माणसाने केलं आहे. असं नाही का अशा माणसाचं का येत तुमची का फाटती. अरे संजय राऊतांना सौ दाऊद आणि एक राऊत म्हणतात माहितीये, त्यावर तुमची पोटी होती त्यांच्या बरोबर म्हणून तुम्ही अशा काय आशिष्यला आणखी एक कविता तयार केली आहे. कविता अशी आहे की भास्करा येते दया तुमच्या मातोश्रीच्या साहेबांची अधिमरी भाजपचं 25 जागा
45 जागा मिळवून येतील त्या म्हणे देशामध्ये आम्हाला आता तुमच्या साहेबांचे हसून येऊ लागते यांना विजयास पवार काँग्रेसची कुकणी मिळवी लागते आम्ही त्यांना दिले आवन उद्या शब्द मर्दाचा पैज हरला तर आम्ही राजकारण सोडू तुम्ही त्याग करायला त्या राजकारणाचा नुसते मर्द मर्द म्हणून या जगात साय होते आणि कोणी भारदारांची मशाल आईस्क्रीमची कोण म्हणून जाते त्यांच्या उत्तर तू सांगा त्यांच्या वेगवेगळ्या उत्तर तू ते सांगा चला मशालीचा कोण होतो तो कोण चुकून बघा.